तर महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज भेट घेतली. त्याचवेळी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. आणि या भेटीमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांना दिल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. तसंच विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम राज्यपालांनी उद्याच जाहीर करावा अशी विनंती केल्याची माहिती सुद्धा या नेत्यांनी दिली आहे. शिवाय ते हा कार्यक्रम मंजूर करतील अशी आम्हाला खात्री आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. विधानसभेच्या अध्यक्षपदाचे निवडीचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शिफारशीनं माननीय राज्यपाल महोदयांना दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी ते असं की त्याच्यात अप्रोवल ते करायचं आहे त्यांनी त्याला म्हणजे ते तसं म्हणजे त्यांना ते आपण दिलेला आहे हा कार्यक्रम आणि तो कार्यक्रम आता उद्या जाहीर करण्याची हे द्यावी असं आम्ही सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे. नियमानुसार आम्ही मागणी केलेली आहे. राज्यपाल महोदयाने देखील तसं भूमिका जी आहे त्यांची सकारात्मक आहे. त्यांनी एवढंच म्हटलं आहे की या बाबतीमध्ये मी कायदेशीर चर्चा करून यावर उद्या निर्णय कळवतो.